विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 च्या पुस्तकातील 6th चॅप्टर ट्रिग्नोमेट्री यातला प्रॅक्टिस सेट 6.1 घेतोय. 6th क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट. यामध्ये थर्ड काय म्हटले बघा, अंडर रूट 1 - sin θ / 1 + sin θ इक्वल टू sec θ - tan θ. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय, म्हणजे ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे असं प्रूव्ह करायचंय. अशा वेळेला एकच साईड एका वेळेला घेता येते, मग आपण लेफ्ट हँड साइड घेऊ. कंपल्सरी नाही लेफ्ट हँड साइडनी सुरुवात करायला पाहिजे, राईट हँड साइडनी केली तरी चालते, दोन्ही सेम यायला पाहिजे. लेफ्ट हँड साइड आहे अंडर रूट 1 - sin θ / 1 + sin θ. ओके, आता आपण काय करणार आहे बघा, हा जो 1+ आहे याच्या कॉन्जुगेटनी गुण, मल्टीप्लाइंग बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय अंडर रूट 1 - sin θ. तर बघा कसं होईल, हे सगळं रूट मध्येच राहील, हे ऑलरेडी रूट मध्येच आहेत दोघ जण. 1 - sin θ / 1 + sin θ, दिस इज ऑलरेडी देअर. आता या दोघांना आपण अंडर रूट, पण अंडर रूटचं साईन आपण सगळ्यांचं कॉमन दिलं म्हणून पुन्हा द्यायची गरज नाही. 1 - sin θ मी गुणायचंय दोघांना सुद्धा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. मग कसं होईल बघा, अंडर रूट 1 - sin θ / 1 - sin θ रिपीट झालं म्हणून 1 - sin θ / 2 आणि इथे कसं झालं, a + b a - b 1 + sin θ / 1 - sin θ, म्हणजे a² - b² 1 चा स्क्वेअर - sin² θ. आता कसं होईल बघा, इक्वल टू च्या खाली आपण इक्वल टू लिहिणार आहोत, इथे जागा नाही म्हणून मी पलीकडे लिहिते. हे अंडर रूट आहे आणि हा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतील आणि न्यूमरेटर मध्ये येईल 1 - sin θ. आता डिनॉमिनेटर मध्ये मात्र स्क्वेअर रूटचं साइन सध्या राहू देऊ, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 - sin² θ. वर जसं आहे 1 - sin θ जशाच तसं, आणि इथे बघा 1 - sin² θ इज अगेन अँड आयडेंटिटी, sin² θ + cos² θ इट इज इक्वल टू 1. आता हे प्लस साइन स्क्वेअर जर तिकडे गेले तर मायनस साइन स्क्वेअर होतील, 1 - sin² इज इक्वल टू कॉस स्क्वेअर, मग इथे आपण लिहूया cos² θ. आता 1 - sin θ जशाच तसं, हा स्क्वेअर आणि रूट एकमेकांना कॅन्सल करतील, इथे येईल फक्त cos θ. हा जो कॉस आहे आपण दोघांच्या खाली सेपरेट सेपरेट लिहू शकतो, म्हणजे 1 upon cos - sin upon cos θ घ्यायला विसरू नका. 1 upon cos म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल, कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे, sec, आणि साइन भागिले कॉस म्हणजे tan. सो मिळालंय का आपल्याला राईट हँड साइड जी हवी होती, मिळाली आहे. सो इट इज इक्वल टू राईट हँड साइड. सो वी हॅव प्रूव्ह दॅट दिस लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड पासून सुरू केलं आणि आन्सर राईट हँड साइड आलेला आहे. तर इथे आपलं हे गणित संपलंय.